आता आपण बघणार आहोत दुधी हलवा। मी एक मोठा दुधी किसून घेतलेला आहे साल काढून। इथे मी दोन मोठ्या वाट्या साखर घेतलेली आहे, एक चमचा इलायची पावडर घेतलेली आहे, छोटी अर्धा वाटी तूप घेतलेला आहे, कोणत्याही कंपनीचं घेऊ शकतात, महानंदा, गोवर्धन। नंतर नेस्लेची मी मिल्क पावडर घेतलेली आहे, नेस्ले मिल्क पावडर घेतलेली आहे, हे ऑप्शनल आहे पण ही टाकली तर छान टेस्ट येते। एक लिटर दूध तापून घेतलेलं आहे। आता आपण बघणार आहोत दुधी हलव्याची कृती। बहुतेक घरातल्या सर्वांना दुधीची भाजी आवडत नाही, त्यामुळे हे छान आहे, त्याच्यामध्ये बहुतेक पौष्टिक असतं। आता आपण गॅस ऑन करणार आहोत। जे आपण अर्धा वाटी छोट्या तूप घेतलेलं आहे वितळल्यावर आपण त्यात हा जो मी दुधी किसून घेतलेला आहे तो घालणार आहे। मी हा 5 मिनिटं थोडासा लालसर होईल तो 5-7 मिनिटं मी त्याला हलवणार आहे, थोडा फ्राय करणार आहे। आपलं 10 मिनिटं झालेली आहे आणि त्यातलं पाणी पण आटलेलं आहे आणि जो किसलेला दुधी हा चांगला शिजलेला आहे। आता आपण त्यात टाकणार आहोत एक चमचा इलायची पावडर, नंतर त्यात टाकणार आहोत साखर, लगेच 1 लिटर दूध आहे ते टाकायचं आहे। लास्टला टाकणार आहोत मिल्क पावडर, हे ऑप्शनल आहे पण टेस्ट छान येते, नेस्लेची वापरू शकतात, नाही टाकलं तरी चालेल। आता आपण मीडियम गॅसवर स्लो गॅसवर अर्धा तास दूध आटेस्तोर ठेवणार आहे आणि 5-5 मिनिटांनी त्याला हलवणार आहोत। आपलं दूध आटलेलं आहे आणि दुधी पण चांगला स्मॅश झालेला आहे, दुधी समजत पण नाही आहे की नाही। आता आपण गॅस बंद करणार आहोत। हे प्रोसिजर करायला थोडा पेशन्स लागतो, मला 30-40 मिनिटं लागली आहे आणि प्रत्येक वेळी 5-5 मिनिटांनी ढवळत राहायचं म्हणजे खाली चिकटत नाही। ह्याच्यामध्ये तुम्ही कलर्स पण टाकू शकतात, कलर्स ह्याला आणि ड्रायफ्रुट्स पण टाकू शकतात आवडीप्रमाणे। आता आपण काढून घेणार आहोत। आता मी थोडं टेस्ट करून बघते। वा, इट इज नाईस टेस्ट। तुम्ही हा नक्कीच घरी करून बघा आणि मला कमेंट्स सांगा तुमचे कसा झाला ते। And don't forget to like, share and subscribe this video. Bye.